श्रीनगर इथे राहणारे निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रभाकर पुंडे यांच्या घराच्या परिसरातून चोरांनी चंदनाचे झाड कापून नेले पुंडे हे पुण्यातून परत आल्यानंतर हा प्रकार समोर आलाय पुंडे यांच्या घराच्या आवारात वीस वर्षे जुने चंदनाचे झाड होते बारा नोव्हेंबर पासून ते पत्नीसह पुण्याला मुलाकडे गेले होते तेरा डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता त्यांचे भाडेकरू निखिल दरोकार यांनी त्यांना कॉल करून चंदनाचे झाड चोरांनी कापून नेल्याचं सांगितलं दोन दिवसांपूर्वी छावणीतील खाईस्ट चर्चच्या बाजूच्या बंगल्यातून अशाच प्रकारे चोरांनी चंदनाचं झाड कापून नेलं होतं चंदनाचे झाड चोरीला जाण्याची ही सोळावी घटना आहे मात्र चोरांना पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलं नाहीये